शिवसेनेच्या वतीनं प्रारूप प्रभाग रचनेत 13 हरकती घेण्यात आल्या होत्या, त्याचे म्हणणे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडले असून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी दिली. प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आणि सोलापूर शहराच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी हरकतीवरील सुनावण्या घेतल्या. दरम्यान शिवसेनेकडून 13 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. याबाबत अधिक माहिती ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी दिली. त्याच्यामध्ये शिवसेनेकडून सर्वसाधारणपणे 13 तक्रारी आम्ही सबमिट केल्या होत्या. त्या तक्रारीमध्ये आम्ही अतिशय कायदेशीर मुद्दे राज्य निवडणूक आयोगाच्या टीमकडे आम्ही सुपूर्द केले होते. सगळ्या तक्रारी आम्ही लेखी स्वरूपात सादर केल्या होत्या. त्याला पुरेसा पुरावा, त्यानंतर घेतलेला आक्षेप अत्यंत मुद्देसोद होतो. त्याच्यामध्ये 20/8/2016 राज्य निवडणूक आयोगानं जो जी आर संमत केला होता, त्या जी आरचा व्हायोलेशन कसं होतं, त्या जी आरमधल्या तरतुदीचा भंग कसा होता, अशा प्रत्येक गोष्टी आम्ही तंतोतंत प्रभागनिहाय आम्ही राज्य निवडणूक आयोगाच्या ह्या टीमला आम्ही सबमिट केल्या. आमच्या परीनं आम्ही आमची बाजू शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या सगळ्या टीमनं वकिलाच्या मांडलेली आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील हरकतीबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक गणेश वानकर यांनी दिली. प्रभाग क्रमांक 10 साठी मी माझं लेखी स्वरूपात हरकत घेतली होती आणि आज सुनावणीमध्ये सुद्धा त्या प्रमुख मुद्द्यांवर हरकत घेतलेली आहे. समितीच्या समोर आपलं म्हणणं मांडलेलं आहे, बघूया आता काय होतं. प्रभाग क्रमांक 10 मध्ये निराळे वस्तीचा मध्यभागीचा भाग प्रभाग क्रमांक 11 जोडलेला आहे. संपूर्ण निराळे वस्ती 11 मध्ये समाविष्ट करावी अशी मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तुकाराम मस्के यांनी दिली. भाग 10 त्याच्यावर हरकत घेतलेली आहे. निराळे वस्तीचा मध्यभागीचा भाग प्रभाग 10 जोडलेला आहे आणि तो 11 मध्ये समाविष्ट करावा. पूर्ण निराळे वस्ती 11 मध्ये समाविष्ट करावी. 10 मतदार 26,700 आहे आणि 11 मतदार 22,500 आहे. तर ते 3,500 जरी मतदार जोडलं इकडं तरी ते 24,000 जात आहे असं आमचं मत आहे आणि ते रेल्वे ट्रॅकमध्ये आहे. तर ते चुकीच्या ड्रोन, मला वाटतं ते ड्रोनच चुकीचा झाला आहे काय की त्यामुळं चुकीच्या कुठल्या तर राजकीय ड्रोननं केलेला असा प्रभाग असं वाटतंय. प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीनं झालेली आहे, याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती छावा संघटनेचे प्रमुख योगेश पवार यांनी दिली. शेटे वस्तीपाशी जे बोर्डा आहे त्या बोर्ड्याच्या पश्चिमेकडचा जो भार आहे तिथं 80-85% संख्या आहे आणि शेटे वस्तीच्या पूर्व भारातडे जे अभिमानसीचा, समित्र अपार्टमेंटचा आणि कुंभस्थ वस्तीचा जो भार आहे त्या भाराची जी विभाजन जे आहे ते यू टाईप विभाजन आहे आणि जे मधी जे भार आहे ते 10 नंबरमध्ये आहे. तर हे चुकीच्या पद्धती आहे, चुकीची पद्धतीने त्याचं विभाजन आहे. हे विभाजन थांबवा आणि बोड्ड्याच्या पुढचा जो भार आहे तो 10 नंबरमधनं टटून बोड्ड्याच्या पश्चिमेकडच्या भाराचा इथंच वाट बनवावा अशी आमची मागणी. या हरकतींवरील सुनावणी प्रसंगी राज्य निवडणूक आयोगाचे सदस्य, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिकेचे निवडणूक अधिकारी उपस्थित होते.